हॅलो गाईज, केक हाऊस 204 या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रणाली पाटील तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आजचा आपला कस्टमाइज केक आहे. कस्टमरला अर्धा किलोच्या केकवर क्लाउड्स हवे आहेत आणि एरोप्लेन हवा आहे. तर त्यांनी आपल्याला फोटो पाठवलेला की अशातला मला केक हवा आहे. तो केक फोटोमधला केक 1 किलोचा होता आणि त्यांनी त्याच्यामधला अर्धा किलोचा आपल्याला केक करायला सांगितला. सो त्या केकला अशी चॉकलेटची बॉर्डर होती आणि त्यांना चॉकलेट केक हवा होता. सो आपण चॉकलेट गणाशने आपण खाली बॉर्डर करून घेतली आणि सेम त्याच चॉकलेट गणाशने आपण वरती पण बॉर्डर करून घेणार आहोत, कारण की त्या केकमध्ये तशी होती म्हणून. आणि थोडं आपल्या कस्टमायझेशन असं की फक्त त्या केकवर क्लाउड्सच होते आणि त्यांना अजून एरोप्लेनसुद्धा हवा होता. सो मी ही ते सगळी बॉर्डर करून घेतली आणि ती बरोबर द्यायचं ट्राय केलं. आणि मग आता आपण काय करणार आहोत की हा पूर्ण बॉर्डर देऊन झाली की आपण याच्यावर क्लाउड्स ठेवणार आहोत. आणि हे क्लाउड्स मी आधीच फॉन्डनचे बनवून ठेवलेले. सो ते मी ठेवले, हे असे 2 क्लाउड्स बनवले मी, जे असं नाही का जास्त रिअल वाटतात म्हणून हे असे आपण 2 क्लाउड्स बनवले. आणि ह्याच्या मागे ना आपण बॅकग्राऊंडला चॉकलेटचे क्लाउड्स लावणार. तर हे मी चॉकलेटचे क्लाउड लावते आणि किती 4-5 मी असे क्लाउड्स बनवले. चॉकलेट मेल्ट करून घेतलं आणि मग आपल्या क्लाउडच्या शेपने आपण ते कट केलं आणि मग ते आपण काठीला स्टिक करून आपण ते केकवर लावतो आहे. तर मी असे 1, 2, 3, 4, 5 असे बनवले आणि जो लास्टचा जो होता ना त्याला मी हार्ट शेप लावलं, रेड हार्ट, कारण की ते फोटोमध्ये तसं होतं म्हणून आपण तसं हे क्लाउड्स वगैरे आपण आधी केकवर लावून घेतले. आता आला एरोप्लेनची बारी. मला हा आता एरोप्लेन दिसतोय, तर हा मी चॉकलेटचा बनवून घेतला आहे आणि ह्याला ज्या ब्ल्यू लाईन्स आहेत ना त्या मी कलरच्या दिल्या आहेत. थोडं रिअल इफेक्ट येण्यासाठी तो मी दिला आहे. आणि ते समोर दिसतंय ना चॉकलेटचं विंडो तशी, तर ती आपण चॉकलेट गणाशच तिथे थोडंसं लावलं आहे आणि ती विंडो केली आहे. तर मी असं आपला एरोप्लेन ठेवून बघितला पण मला असं वाटलं की तो जरा वाकडा असेल ना तर अजून छान वाटेल. सो मी त्याला थोडंसं परत फक्त त्याची थोडी चेंज केली, त्याची जी साईड आहे ना ती चेंज केली आणि येस आता मला जरा ओके वाटलं. आणि हे ना मी खाली छोटे छोटे एरोप्लेन लावते म्हणजे त्या फोटोमध्येच असे एरोप्लेन होते. हे थोडं वाकडं लागलं आहे तर मी हे स्टिक घेतली आणि सरळ केलं. ॲक्च्युली ना त्या जो फोटो त्यांनी मला कस्टमरने पाठवला ना त्या फोटोमध्येच असे एकदम छोटे छोटे असे एरोप्लेन साईडने लावलेले. सो मग आपल्याला पण लावावेच लागणार कस्टमरला तसं पाहिजे म्हणजे. तर हे मी फॉन्डंटचे बनवले आहेत, एकदम इझी होते बनवायला. सो खूप छोटे छोटे असे मी बनवले तर ते बघायला बघा ना मासेस वाटतात ते. तर जोडचं कपाट. तर हे असे मी एरोप्लेन सगळी बाजूने लावून घेतली कारण की त्यांना कस्टमरला हवे होते म्हणून. सो आता येस आपला ऑलमोस्ट लुक कम्प्लीट झाला आहे. पण मला ना काहीतरी एरोप्लेनमध्ये कमी वाटत होतं तर म्हणून मी काय केलं, सिल्वर कलरचं जो आपला डस्ट असतो ना तो आपण आता थोडासा लावतो आहे म्हणजे त्याच्याने थोडं नाही का रिअल इफेक्ट येण्यासाठी. तर मी रिअल इफेक्ट येण्यासाठी थोडं एरोप्लेनला जरा कलर करायचा ट्राय करते, म्हणजे जिथे जिथे मला वाटतं ना तिथे तिथे मी त्याला सिल्वर कलर द्यायचा ट्राय केला. तर आय थिंक कस्टमरचे कोण जे ज्यांचा बर्थडे आहे रिलेटिव्स ते एरोप्लेनच्या जॉबला असतील किंवा त्यांना ते आवडत असेल किंवा अजून काहीतरी त्यांच्या एरोप्लेन रिलेटेड काहीतरी काम असेल म्हणून त्यांनी आय थिंक असा केक सांगितला असेल. तर आपण असं करू शकतो की जे पण एरोप्लेनमध्ये बोलतात ना एअरपोर्टमध्ये कामाला आहेत किंवा एरोप्लेनच्या रिलेटेड जे पण किंवा एअरपोर्टच्या रिलेटेड जे पण त्यांच्यासाठी आपण हा केक असा डिझाईन करू शकतो. तर मला इथे क्लाउड्सला आपण बोलली जरा जास्त असं लूक द्यावा त्या नाही का रिअल इफेक्ट म्हणून मी थोडंसं डस्ट लावायचं ट्राय केलं आणि ते रिअल इफेक्ट देण्याचं ट्राय केलं. तर म्हणून मी दोन्ही बाजूनी असं 2-3 ठिकाणी आपण सिल्वर कलर दिलं आणि ते उभे क्लाउड्स आहेत त्यांना पण थोडंसं दिलं. आणि ॲक्च्युली असं झालं की मला ना ते एका बाजूला क्लाउडला जास्त तो जरा ब्लॅक वाटलं तिथे, तर मी काय केलं सिल्वर आपल्याकडे पेपर आहे ती आपण थोडी जिथे जास्ती मला ब्लॅक वाटली त्याच्यावर तो सिल्वर लावला. आणि इकडे तिकडे जिथे मला असं जरा वाटेल का बा इथे लावलं पाहिजे तर मी तिथे माझ्या मर्जीने लावत असते की ज्याच्याने थोडासा लुक आपल्या केकचा वाढावा हेच इंटेन्शनने मी असं इकडे तिकडे थोडंसं
ते सिल्वर पेपर आपण लावत असतो आणि त्याच्यामुळे खरंच कधी कधी केकचा लुक खूप छान वाटतो वाढतो। तर मी हे इथे सिल्वर आपला पेपर लावून झाला आहे। तर आता आपण केकवर नाव टाकतोय। त्याच्यासाठी मी पर्पल कलरचे डार्क पर्पल शेड घेतला क्रीमचा आणि मी जयंत असं नेम टाकतेय। तर दरवेळेस मी जेव्हा पण क्रीम ते नेम टाकायला मी जाते आहे केकवर तेव्हा प्रत्येक वेळेस ना ते जे टोक आहे ना ते क्लीन करून घेते, जेणेकरून काय होतं की आपलं नेम आहे ना तो जरा चांगला येतो। म्हणजे कधी कधी आपला बघा नेम पण देताना थोडं चुकतं, थोडीशी क्रीम इकडे तिकडे होते। तर त्याच्यासाठी मी दरवेळेस एक एक लेटर देऊन आणि क्रीम आपली जरा ते नोझलचं जे टोक आहे ना ते थोडं पुसून घेते, जेणेकरून ते काय जे आपलं जे क्रीम पडते ती प्रॉपर पडावी म्हणून ह्याच इंटेन्शननी। आणि हा आपल्या केकचा फायनल लुक रेडी झाला आहे। केकची डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा। बाय बाय।